नमस्कार, पळूया प्रुडंट खबरो। फुडल्या 18 जुना मेरेन गोय प्लास्टिक कोयर मुक्त करात, क्रांती दिसा मुख्यमंत्र्यांचो उलो। म्हणटा कोणाकूच कायदो हातात घेऊक दिवचे ना, स्वातंत्र्य सैनिकांनी काढलो मयेचो प्रश्न। युती सरकाराचो कॉमन प्रोग्राम युती वांगड्यांनी भायले भायर केलो जाहीर। माडाक स्टेट ट्रीचो दर्जो, टेनन्सी केशी स्पेशल मामलेदारा कडेन। रिजनल प्लॅन 2031, काजिनो असले विषय अजेंडाचेर। गोय पुलीस तयार करता हिस्ट्री शटरांचे लिस्ट, मात तांचेर कशी नदर दवरतले स्पष्ट ना। मेर्शे प्रकरणातलो आरोपी साई कुणयकार अजून लागना पुलिसांच्या हाताक। वन नेशन वन टॅक्स, जीएसटी 30 जुनाचे मध्यान राती सावन लागू, खासा लॉन्चिंग। जीएसटी काउन्सिल म्हणटा सरकाराचे लॉटरीक 18%, 7,500 हॉटेल रुमाक 28% जीएसटी। फुडल्या 18 जून मेरेन गोय प्लास्टिक मुक्त करपाचो उलो मुख्यमंत्री मनोहर पर्रीकारान पणजे क्रांती दिसाच्या सुवाळ्यात मारलो। कोणाक कायदो हातात घेऊक दिवचे ना, कायदो हातात घेतल्यांक सरकार वोगी रावचो ना म्हण ताणें शिटकावणी दिल्या। क्रांती दिसा परत स्वतंत्र सैनिकांक मयेच्या इव्हॅक्यू प्रॉपर्टीच्या मालकीचो इशू काढलो। इशू सोडयता इतलेच पर्रीकार उलयला। क्लॅरिटी ऑफ थॉट असत आणि सिंग्युलॅरिटी ऑफ पर्पज असत जाल्यार फुडल्या 18 जुना पयली आम्ही प्लास्टिक फ्री गोवा, गार्बेज फ्री गोवा करूंक शकता काय ना हे आम्ही ठरवपाची गरज आहे। म्हाका दिसता सरकाराची क्लॅरिटी क्लियर आहे। सरकार हो विषय कसोच सोडचे ना। हो एक असो विषय असा जो प्रधानमंत्र्यान आमच्या फुडें दवरलो, ज्याचेर ह्या सरकाराक पयली पासून सुद्दां एक असोसिएशन आशिल्ले, पण आज तो देशव्यापी अभियान जाल्ले आहा। म्हाका दिसता आमी आज गोंयान एक शपथ घेवया सगळे जाण असो, प्रत्येकान हो शपथ दवरपाचो। आजच्या दिसा हांव एक गोश्ट समजता की प्रत्येक बशीन आमी फुडल्या म्हयन्या पासून कचरा पेटी बशीन सुद्दां दवरपाक कंपलसरी करतले। केन्ना तरी जुलय म्हयन्यान हाजेर ऑर्डरी येतल्यो। क्लॅरिटी इन थॉट्स, हांव गेले काही दीस पळयता पेपर, तरेतरेच्यो बातम्यो येता। ह्या देशांत स्वातंत्र्य येयल्या कायद्याच्या पॅरामिटरान रावून कोणाचो इन्सल्ट न करता, कोणाकूय एब्यूज न करता भाषण स्वातंत्र्य घटनेच्या 19व्या कलमान आमकां दिल्ल्या। म्हाका दिसता हे भाषण स्वातंत्र्य कोणूच थारावंक शकना। आणि आयजूय हांव क्लॅरिटी दिता, हे सरकार कायद्याक घेवन वतले, कायद्यान जे कितें आसा ते कोणाकूय करपाक काही एक प्रॉब्लेम ना, पण कायद्या भायली खंयचीय गजाल कोण करपाक प्रयत्न करीत जाल्यार हे सरकार ताचेर कारवाई करपाक मातूय भियोवचे ना। आज स्वतंत्र जावन 55 वर्सां येता। म्हाका विद्यमान मुख्यमंत्र्यांक सांगायचे दिसता, ज्या मुद्द्यासाठी मयेची जनता आपले जमीन मालकी हक्कासाठी झगडटली, काम सुरू केल्ले आसा ते ह्या वर्सा गोवा लिबरेशन मुक्ती दिना पयली आमची मुक्ती करची, इतले सांगून हा माझे 2 शब्द आगात सोडयता। परत एकदा सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांचे हांव तांची याद करता। तांच्यो अनेक बारीक बारीक गजाली उरल्या आसत, ताजे कडेन सरकार स्पेसिफिकली लक्ष येतले। मयाची मुक्ती हो विशय तुम्ही काढलो, हांव कायदो जाल्लो आहा, रस्तो तयार जाल्लो आहा, फक्त त्या रस्त्या वयल्यान फुडें व्हरूंक जाय विषय, झाडो फुडें धुकूंक जाय, ताक खंयतरी धुतला ते हांव तुमकां स्पश्ट आश्वासन दिता की हांव बेगींतल्या बेगीन ती गाडी फुडें व्हरता।
गोयकारपण दवरपा खातीर आमी सगळे एकत्रित जाऊया आणि सगळे गोयात आशिले लोक हे गोयकार असा असे म्हणून आम्ही मुखार पोरूया. आज मोठ्या संख्येन सबंद गोयात हे कार्यक्रम जाता. हो कार्यक्रमाची दिशा रूपा दवरपा खातीर प्रत्येकान प्रयत्न करचो आणि ह्या कार्यक्रमाक सदांच 18 जून हो क्रांती दीस कित्याक हे प्रत्येक विद्यार्थ्यान लक्षात दवरचे. स्वातंत्र्याक फोंडे भागातलेच न्हय तर सबंद गोयात स्वातंत्र्य सैनिक कितले आशिल्ली, त्यांची नावं कितें, हुतात्मे कितें, हे सगळे विद्यार्थ्यांच्या तोंडार आसचे अशें म्हाका दिसता. आणि त्या खातीर प्रत्येक स्कुलांत हे धडे आसचे अशेंय म्हाका दिसता. आणि टिचरांनी ते सगळे विद्यार्थ्यां पर्यंत पावोवपा खातीर प्रयत्न करचे अशें मागता. एक तातून आम्ही निष्कर्ष काढूया जाणार की लोहिया येऊच्या पहिली पासून क्रांती म्हणता ती गोंय आशिल्लीच पूण ती मात्र थंडावलेली, ती रिवाईव्ह केली. आणि 18 जून 1946 आमका लिबरेशन मेळपा खातीर एक वेळ काढली. काय करतो तू उनके हात काट दिए जातो तो दॅट इज वाय हात कातर हात काट दिए जातो तो. तो जो लोग कन्वर्शन मतलब जो फ्रॉम हिंदू टू क्रिश्चियनिटी कन्वर्ट करने में मना करते थे तो उनको काट दिया जाता था यहाँ पे. सो दिस इज द हिस्ट्री ऑफ द हात कातर कॉमर. नाउ ये बाद में वहां से शिफ्ट करके यहाँ लाया गया उधर कॉर्नर में और फिर रोड वाइडनिंग में इधर. नाउ दो बार इसको यहाँ पे एक्सीडेंट हुआ दो बार और ये जो नीचे का पेडेस्टल है उसको डैमेज हुआ लेकिन ये सुरक्षित रहा अभी तक. अब ये दिस इज नॉट अंडर ASI आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया और अंडर स्टेट आर्कियोलॉजी. हमने बहुत बार मतलब सालों से इसको अंडर स्टेट आर्कियोलॉजी और ASI के अंडर नोटिफाई करने के लिए लीगल नोटिफिकेशन. इट इज नॉट एंजॉइंग लीगल नोटिफिकेशन. सो इट शुड बी नोटिफाइड. इट इज नॉट अ नोटिफाइड मॉनुमेंट. युती सरकाराचो कॉमन मिनिमम प्रोग्राम बीजेपीच्या युती वांगड्यांनी भायले भायर जाहीर केलो. मुख्यमंत्र्यांनी मिडियाक प्रेस नोट धाडटा म्हण सांगली, फुडें कांयच ना. माडाक स्टेट ट्रीचो दर्जो, टेनन्सी केशी स्पेशल मामलेदारा कडेन, नवो प्रादेशीक आराखडो 2031, काजिनो मांडवींतल्यान हालोवप असले विशय कॉमन एजेंडाचेर आसात. मात बीजेपीन अजून अशें कांयच डिक्लेर केल्लें ना. गोयचे भाजपाचे सरकार दोन प्रादेशीक पार्ट्यो आणि अपक्षांच्या दिग्यांचेर उभे असा. 18 जूनाक कॉमन मिनिमम प्रोग्राम ऑन पेपर दितले म्हण फुडाऱ्यांनी जाहीर केले. मात मुख्यमंत्र्यांनी प्रेस नोट काढटा म्हण सांगून मिडियाक कूस मारली आणि अपक्ष रोहन आणि गोवा फॉरवर्डच्या विजयान तांचो प्रोग्राम भायले भायर जाहीर केलो. कॉमन मिनिमम प्रोग्राम इज ब्रॉडली बेस्ड ऑन 11 पॉइंट्स विच वी टेक सेक्टर्स, सोशल सेक्टर, जनरल एक सेक्टर घेतिल्लो आसा, एग्रीकल्चर सेक्टर घेतिल्लो आसा, ट्रायबलाक सेक्टर घेतिल्लो आसा. बेसिकली इन द 11 सेक्टर्स वी हॅव एन्श्युअर्ड दॅट ऑल द पॉइंट्स रेज्ड बाय अस एज इंडिपेंडंट ऑर विजय थ्रू गोवा फॉरवर्ड ऑल पॉइंट्स हॅव बीन टेकन अलॉंग विथ द कोएलिशन गव्हर्नमेंट. हातून तुम्ही कोकणट एज अ स्टेट ट्री जाल्यार तुमचो कूळ मुणकार कायद्याचो इश्यू जो आशिल्लो, शिफ्टिंग ऑफ कझिनोज जे आशिल्ले, रिव्ह्यू ऑफ द IPB बोर्ड जो आशिल्लो, गोयकारपण दवरता आसतना म्हणजे बेसिकली थीम ऑफ सबका साथ सबका विकास अलॉंग विथ गोयकारपण इज वॉट वी हॅव फ्रेम द होल कॉमन मिनिमम प्रोग्राम. चीफ मिनिस्टर इज व्हेरी क्लियर अँड हॅज अ कॅटेगरिकली क्लिअर विजन टू एन्श्युअर दॅट दीज पॉईंट्स आर मेट अप इन दीज फोर्थकमिंग डेज. सो पॉलिसी आउटलाईन हॅज बीन डन बाय डिस्कसिंग विथ ऑल द स्टेक होल्डर्स. आणि जे पॉईंट्स आमचे सगळे मुद्दे आशिले मे बी फ्रॉम फॉरेस्ट पॉलिसी पॉईंट ऑफ व्ह्यू, बाकीचे सगळे विच वर पर्टेनिंग टू गोवा, विच वर टचिंग गोवा फॉर द लास्ट 5 इयर्स, आणि ताजे खे अमेंडमेंट जे असले, लेजिस्लेशन जे असले, म्हाका दिसता ब्रॉडली ऑल हॅव बीन कवर्ड इन दीस 11 पॉइंट्स. लास्ट एव्हरी 5 इयर्स देर हॅव बीन कॅबिनेट्स विच हॅव बीन डिस्कसिंग ओनली ऑर शिफ्टिंग. सो वी आर ॲक्च्युली टॉकिंग ऑन अ पॉलिसी विच विल कम इन टू प्रॅक्टिस वेर शिफ्टिंग ऑफ दीस कझिनोज आउटसाईड रिवर मांडव वील बी अचीव. आणि ते करपाची संकल्पना कशें फुडें वचपाचें हे CM आमी बसून म्हाका दिसता हे सेम थारावन
we will take a categorical way of or a planned way of ensuring that these boats move out. With the focus being on certain areas, like the coconut tree, which was declassified as a tree, in the common minimum program, we promised to elevate its status not only to a tree but to a state tree. We also say that we will review all cases of the investment promotion board because there are apprehensions that some rare category industries have got in under the name of employment. Now the issue of employment, wherein the private sector has to be made to follow a certain guideline to ensure 80% employment for the sons of the soil. This is also part of the common minimum program. Creating floriculture estates, creating farmers markets for the local agriculture estates, creating a brand for a brand which is born in Goa. On nationalization of rivers, which was a contentious issue, we are talking of a tripartite agreement, MOU between the Inland Waterways Authority of India, Captain of Ports and MPD, so that Goan rivers remain with the Goan people. We are talking about RP being no longer RP2021 but RP2030. We are talking about shifting of the casinos from River Mandovi to some location in the earliest possible time, but we have not said where it is going to be because we don't have a clear picture at the moment on it. We are talking about managing the tenancy amendment. We are talking about continuing with the MOI policy with the focus being on quality of education. We are talking about GMC having a super speciality complex. We are talking about enhancing in the existing network of water, sewerage and electricity. Amend the Municipalities Act even to create new municipalities wherever required. Actually, you spoke about a positive compromise. Yeah. Is there any aspect that you compromise on for the common minimum program? See, it is the common minimum program. It is not everything what I wish. It is common minimum on which we can meet. So naturally there have to be a compromise. I would want everything, a lot many things completely my way, but it is a common minimum requirement. So naturally everyone has compromised. The BJP also has had to compromise because you know many of the decisions that they had, their past government has taken. We have opposed that decision and we have said there should be almost some sort of a review of it. So that is also a compromise that they have done. Yet we are together. हो रोहन आणि विजयन सांगितलं सरकारचं कॉमन मिनिमम प्रोग्राम. कॉमन मिनिमम प्रोग्राम फायनलायज झाला, मात आयतारा मुख्यमंत्री पर्रीकार गोंया भायर उरिल्ल्यान तो सोमारा रिलीज करतले. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. वन नेशन वन टॅक्स GST 30 जूनचे मध्यान राती सावन लागू जाता. अर्थमंत्री अरुण जेटलीन दिल्ली GST काउन्सिलाच्या 17व्या बसके उपरांत घोषणा केली. 30 जूनाक खासा लॉन्चिंग जातले. त्याशिवाय स्टेट लॉटरी 12% जाल्यार राज्य अधिमान्य लॉटरी टिकेटींचेर 28% GST लावपाचे थारला. हॉटेलांनी 7,500 वेल्या रुमाचेर 28% GST लागतलो. 2,000 ते 7,500 मेरेन 18%. The official launch of the GST will take place on the midnight of 30th and 1st at a function which will be organized in Delhi. That we reached a consensus that the lotteries will be of two kinds, state run lotteries and those which are run by private persons merely authorized by the states. So the state run lotteries, which state governments directly run, will be taxed at 12% of the face value, and state authorized lotteries will be run at 28%. The 28% limit in hotels will start from 7,500, which means that between 2,500 and 7,500, the rate will be 18%, and it will be 28% only beyond 7,500. Similarly, tax GST on the restaurants in these hotels will be at par with other air conditioned restaurants, which is 18%. Khewya ek break.